महाराष्ट्रातल्या अशा आमदाराची लिस्ट काढायची ठरवलं ज्यांना खरंच घरं नाहीत राहायला तर मला वाटतं चष्मा लावून बघावं लागेल की एखादा आमदार सापडतो का कुठं कोट्यवधीची प्रॉपर्टी चार पाच दहा पंधरा बंगले काय कायचे कितीतरी बिझनेस कारखाने काय काय चालू आहे कोणाचं आणि या सगळ्यांमध्ये खरं तर, तर चा चांगले संबंध जोपासायचे आहेत तर याच्यासाठी या आमदार लोकांना म्हणजे आमदार असताना आणि आमदार झाल्याच्यानंतर एक हक्काचं चांगलं घर मिळावं याच्यासाठी घोषणा झाली आणि साहेबांना ती घोषणा केली की बाबा प्रत्येक आमदाराला घर आता मिळेल कारण की खरंच उघड्यावरती आलेले हे लोकं आणि जनतेची सेवा करता करता म्हणजे यांनी सगळं त्यागून दिले काहीच ठेवलेलं नाही जवळ त्याच्यामुळं मग यांची चिंता कोण करणार तर यांची चिंता करण्यासाठी मग आता खरं तर सरकार उभं राहिले आणि सरकार म्हणतं आहे की या जनतेची सेवा करता करता सगळं नागडं उघडं झालेल्या या लोकांसाठी खरं तर चांगले घरं दिले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा निर्णय घेतला गेला साहेब कधीतरी आमच्या खेडेगावाकडे या खेडेगावात आल्यानंतर शेतकऱ्याचं म्हणजे सगळ्या जगाला अन्न पोचणारा आणि सगळ्या जगाला अन्न देणारा आमचा शेतकरी त्या शेतकऱ्याच्या घरातली चूल कधी कधी पेटत नाही आणि त्याच्या घराची अवस्था बघू नका कधी इतकी दयनीय अवस्था की वावरातल्या ज्या तुराट्यात ना तुरीचं उरलेलं झाड तर त्या तुरीच्या उरलेल्या तुराट्या त्या तुराट्याचं त्यानं कूड बांधलेलं आहे आणि घराच्या म्हणजे ज्या भिंती या तुराट्यापासूनच तयार झालेल्या आहेत चारही बाजूला या तुराट्याचा त्यानं कूड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये राहतोय तुमच्या शेतकरी देशाचा राजा असे कितीतरी लोक आहेत दु दुसऱ्याच्या शेतात काम करतायत त्यांच्या घरावरचे पत्र गळत आहेत ते पत्रसुद्धा बदलणं व्हायनात त्यांना हो पाऊस आला तर आमची माय त्या पत्राच्या खाली भगलं घेऊन बसते आणि वर न गळणारं पाणी त्या भगल्यात खाली धरलं जातं घरात वलं होऊ नये म्हणून असे कितीतरी घरं तुम्हाला खेडेगावात सापडतील आणि त्यावेळेस वाटाल साहेब तुम्हाला की आपला निर्णय चुकला आहे खऱ्या घराची आवश्यकता या गोरगरीब कष्टकरी लोकांना आहे आमदारांना नाही तुम्ही असं कितीतरी फिरून पहा इकडं तिकडं कोठ्यात राहणारी लोकं आहेत कुठं झोपडीत राहणारी लोकं आहेत निवारा नाही अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत ह्या प्राथमिक गरजाच पूर्ण नाहीत मायबाप तर ऊसतोडी करणाऱ्या लोकांचं कामगारांचं जीवन कधीतरी का साहेब जाऊन बघा एखाद वेळेस सहा महिने त्या बांबूनं आणि त्या चटायानं गुंडाळलेल्या त्या कोपीमध्ये ते राहतात जर उभं जरी राहिलं ना असं कोपीमध्ये त्या तर डोकं वरती त्या कोपीला लागायला लागतं वरती बांबूला लागायला लागतं त्या चटायला लागायला लागतं वाकूनच त्या घरात जावं लागतं वाकूनच बाहेर यावं लागतं पाऊस पडला काही झालं तर प्रचंड दयनीय अवस्था तिथं होते राहायला हक्काचं घर नाही का काहीही नाही त्या गोल केलेल्या तेवढ्या एवढे एवढ्याशा जागेमध्ये हे कुटुंब सहा सहा महिने घालवतं आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर साहेब तुम्हाला वाटेल की आपला निर्णय चुकला आहे खरी आवश्यकता या लोकांना आहे आमदारांना नाही यांनी मोठमोठाले बंगले बांधून ठेवले आहेत मोठमोठ्या प्रॉपर्ट्या गोळा करून ठेवल्या आहेत लोकांची सेवा करता करता स्वतःची प्रचंड सेवा यांनी करून घेतलेली आहे यांना काहीच गरज नाही साहेब खरी गरज कष्टकरी सर्वसामान्य लोकांना त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं तर बघा जन्माची राख झाली रा, दिशाही धुरामंदी वाट गेली र